आज इथे महात्मा बसवेश्वर पुतळ्याच्या पाणी साठ्यामध्ये गप्पी आणि गॅम्बुसिया मासे टाकण्यात आलेले आहेत. या माशांना मच्छरांचे अंडे आणि लार्वा खायला आवडतात आणि त्याच्यामुळं जे डेंग्यूचं प्रमाण आज लातूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि ज्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात जनहानी होतीये, लोक आजारी पडत आहेत, सगळे हॉस्पिटल्स फुल आहेत, त्याला कुठंतरी आवाकात आणण्यासाठी हे मासे आपल्याला मदत करणार आहेत. त्या माशांच्या माध्यमातून आपण जिथं जिथं असे मोठे साठे पूर्ण शहरभरामध्ये आहेत आपण ते लार्वा आणि मच्छरांचे अंडे हे कमी करू शकतो आणि कुठंतरी डेंग्यू आवाकात आणण्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये मदत होणार आहे. मी असं म्हणत नाही आहे की हे वापरल्यानंतर हे वन स्टॉप मेथड आहे असं नाही आहे. आपल्याला सगळ्या प्रकारचे प्रयत्न डेंग्यूला आवाकात आणण्यासाठी करावे लागणार आहेत. हा एक पर्याय आहे ज्याच्या माध्यमातून डेंग्यूला आपण कुठंतरी कंट्रोल करू शकतो आणि म्हणून असे बरेच स्थळ आहेत, जसं की आमच्या परिसरामध्ये महात्मा बसवेश्वर पुतळ्याच्या इथं झालं, आज कवायचं तलाव आहे, राजीव गांधी चौकामध्ये तिथंसुद्धा पाणीसाठा आहे, आपल्या महानगरपालिकेच्या समोरच मोठं तळ आहे. अशा प्रत्येक ठिकाणी जर आपण हे मासे टाकले तर कुठेतरी ह्या मच्छरांचे अंडे आणि लार्वा जर संपवण्यात आला तर मच्छर होणार नाही ह्याची आपण खात्री घेऊ शकतो. आणि म्हणून मी माननीय आयुक्त साहेबांना अशा पद्धतीचं निवेदन देऊन आपण ह्या माशांची ब्रीडिंग जास्तीत जास्त करून अशा पद्धतीचे मासे दरवर्षी अशा स्थळी कसे टाकू शकतो ह्याचं नियोजन करण्या हेतूच चर्चा करणार आहे. आणि मला खात्री आहे की अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातूनच आपण डेंग्यूवरती आवाका आणू शकतो. तर अशा पद्धतीचे उपक्रम सातत्याने चालू राहावे अशी मी आयुक्तांना विनंती करणार आहे.